नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण असं टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवर आधारित गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण पाहत आहोत ओके मग आपण या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही जास्त टाईमपास करत नाही आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा जर एका संख्येच्या तिपटीपेक्षा चारने अधिक असलेली संख्या ही त्याच संख्येच्या चार पटीपेक्षा तीन ने लहान असणाऱ्या संख्ये इतकी असेल तर त्याच संख्येच्या सहा पटीपेक्षा सहा ने अधिक असणारी संख्या निवडा काय सांगितलं आपल्याला पहा एका संख्येच्या तीन पटीपेक्षा चारने अधिक असलेली संख्या ही त्याच संख्येच्या चार पटीपेक्षा तीन ने लहान असणाऱ्या संख्ये इतकीच असेल तर त्याच संख्येच्या सहा पटीपेक्षा सहाने अधिक असणारी संख्या आपल्याला या ठिकाणी निवडायला सांगितलेली आहे गणित जर वाचायला गेलं तर अवघड वाटतं परंतु गणित जर सोडायला गेलं तर अतिशय सोपं आहे तुम्हाला मी बेसिक शिकवलं होतं ज्या पद्धतीने दिलंय त्या पद्धतीने आपल्याला काय करायची फक्त मांडणी करायची मग या ठिकाणी पहा काय सांगितलंय एका संख्येच्या संख्या कोणती आहे माहिती आहे का आपल्याला नाही माहिती मग ती संख्या काय आहे समजा ती संख्या एक्स असेल काय असेल ती संख्या समजा आपण एक्स घेऊ ओके माहीत नाही ना आपल्याला मग काय घ्यायचं एक्स घ्यायचं ते संख्या समजा एक्स असेल तर तिच्या तिपटीपेक्षा चारने अधिक म्हणजे काय तिप्पट म्हणजे काय होईल एक्स ची तिप्पट जर केली तर काय होईल तीन एक्स चारने अधिक म्हणलं काय होईल तीन एक्स अधिक चार बरोबर काय सांगितलं त्यांनी त्याच संख्येच्या चार पटीपेक्षा तीन ने लहान म्हणजे काय होईल चार एक्स वजा तीन तीनने लहान म्हटलं काय होईल वजा तीन अधिक म्हटलं काय होईल प्लस चार ओके आता एवढं आधी आपल्याला ती संख्या आधी शोधू आणि मग हे पुढचं जे आहे ते आपण नंतर करू आधी आपल्याला काय करावं लागेल ती संख्या शोधावं लागेल मग सिम्पल काय होईल तीन एक्स चार एक्स काय होईल तीन एक्स वजा चार एक्स होईल बरोबर काय होईल तीन अधिक चार होईल ओके okay. मग काय होईल ती संख्या काय होईल एक्स बरोबर काय होईल तीन आणि चार किती सात म्हणजे ती संख्या किती आहे पहा सात काय आहे ती संख्या आहे मग आता पुढं काय सांगितलं आपल्याला त्या संख्येच्या सहा पटीपेक्षा सहाने अधिक सहा पटीपेक्षा म्हणजे सात सहा पट म्हणजे गुणिले सहा अधिक सहा सात अठ्ठेचाळीस पहा बरं ऑप्शन अठ्ठेचाळीस कुठे आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला अठ्ठेचाळीस दिलेला आहे काही अवघड काहीच अवघड नाही फक्त तुम्हाला त्यांनी विचारलंय काय हे काय करायचं या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहू पा प्रश्न क्रमांक दोन आहे पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज तीनशे वीस आहे तर त्यातील दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस क्रमगत संख्या असतात पा इथं काय दिलंय क्रमागत नैसर्गिक संख्या दिल्याय मग त्या संख्या कोणत्या असू त्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये कितीचा फरक असणार आहे दोनचाच फरक असणार आहे पहिल्या आणि पाचव्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल चारचा फरक असेल म्हणजे हे सिंपल गोष्ट आहे का तर त्या क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत परंतु मी तुम्हाला असं शॉर्टकट सांगणार नाही की तुम्ही उत्तर दोन लिहा लगेच लिहा मी अजिबात असं करणार नाही मी तुम्हाला सांगतो उत्तर दोन कसं आलं काय संख्यांची बेरीज किती आहे तीनशे वीस आहे किती आहे बेरीज तीनशे वीस आहे ओके किती संख्या आहेत पाच संख्या आहेत किती आहेत पाच संख्या आहेत मग तीनशे वीस भागीले पाच जर आपण केलं तर आपल्याला काय होईल सरासरी मिळून काय मिळन सरासरी मिळन आणि क्रमगत संख्यामध्ये सरासरी म्हणजे काय असते तर क्रमगत संख्यामध्ये सरासरी म्हणजे मधली संख्या असते काय असते मधली संख्या लक्षात ठेवा हो काय क्रमगत संख्यामध्ये सरासरी म्हणजे काय असते मधली संख्या असते मग तीनशे वीस भागीले पाच जर केलं तर आपल्याला काय होईल त्यांची सरासरी मिळेल म्हणा किंवा मधली संख्या मिळेल दोन्ही पण मिळेल कारण दोन्ही काय असतं एकच असतं ओके मग या ठिकाणी भाग देऊन घ्यायचा का भाग देऊन घेऊ पा पाच एक पाच सहा पंच किती तीस काल किती उरले बत्तीस तीस दोन उरले पुढचा शून्य घेतला वीस झाले पाच चौक वीस किती चौसष्ट चौसष्ट काय आहे मधली संख्या काय आहे चौसष्ट आता चौसष्ट मधली संख्या आहे संख्या किती आहेत पाच क्रमगत संख्या आहेत मग पहिल्या दोन संख्या काय असतील एक असेल त्रेसष्ट आणि दुसरी काय असेल बासष्ट ओके त्याच्यानंतर पुढं काय असेल पासष्ट आणि काय असेल सहासष्ट ह्या काय असणार आहेत त्या पाच क्रमागत नैसर्गिक संख्या असणार मग आपल्याला काय विचारलंय दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे दुसरी संख्या कोणती आहे त्रेसष्ट आहे चौथी संख्या कोणती आहे पासष्ट आहे मग जर आपण पासष्ट वजा त्रेसष्ट केलं तर खाली फरक किती राहतो दोनचा फरक राहतो पहा मी तुम्हाला डायरेक्ट अगोदर पण सांगितलं होतं परंतु ते डोक्यात आलं नसतं मी सांगतोय तेव्हा तुम्हाला वाटलं सरनी चुटकी सरचे उत्तर काढलं परंतु काय होतं मग पेपरमध्ये गेल्यावर काय होतं घोळ होऊ शकतो त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत ओके किंवा असा सुद्धा प्रश्न सांगू शकतात आपल्याला की पाच क्रमगत नैसर्गिक संख्येची बेरीज तीनशे वीस आहे तर त्यांची सरासरी काढा काय तर त्यांची सरासरी काढा असा सिंपल प्रश्न सुद्धा येऊ शकतो मग त्यांची सरासरी किती आलती चौसष्ट सरासरी आलती किंवा या ठिकाणी असं सुद्धा विचारू शकतात त्यांच्यामध्ये मधली संख्या कोणती मग मधली संख्या कोणती विचारलं तर मधली संख्या कोणती होईल तुम्हाला माहिती आहे सरासरी हीच काय असते मधली संख्या असते म्हणजे चौसष्ट काय होईल यांची सरासरी होईल ओके पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी आणि अतिशय महत्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे आणि सर्वात दर्जेदार सर्वात दमदार सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे दोन हजार अकरापासून पासून दोन हजार बावीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि या सर्व प्रश्नपत्रिका कशा भेटतील तुम्हाला उत्तरासहित भेटतील म्हणजे अँसर की सहित तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केल्या जातील ओके okay? त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील खूप आय एम पी खूप इम्पॉर्टंट खूप महत्वपूर्ण अशा काय आहेत या नोट्स आहेत तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला मित्रांनो तरी तलाठी भरतीमध्ये तुम्ही एकशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क सहज घेऊ शकता एवढ्या डीपमध्ये आपल्या या नोट्स आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे नोट्स दिल्या जातील दिल पहा मराठी विषयाच्या दिल्या जातील दिल। इंग्रजी विषयाचे दिल्या जातील दिल। गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या नोट्स दिल्या जातील दिल। त्याचबरोबर इतिहासाच्या नोट्स असतील भूगोल विषयाचे असतील राज्यशास्त्राच्या असतील विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या सुद्धा काय असतील आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ओके मग या सगळ्यांची किंमत किती आहे पहा तर एकशे पन्नास रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे मित्रांनो म्हणजे जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला केवढ्याला पडेल तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला ही तुम्हाला टेस्ट सिरीज पडेल मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमचा गुगल पे असेल फोनपे असेल ॲमेझॉन असेल या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती काय करा नव्याण्णव रुपये सेंड करा आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही जे नव्याण्णव रुपये पाठवलेत त्याचा एक काय करायचं आहे क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला याच नंबरवरती शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोडतीस म्हणजे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचा आहे तो क्रीनशॉट शेअर करायचा आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तीन आहे चार क्रमगत समसंख्यांची पाहा बरं का आता गणित वेगळा आहे चार क्रमगत समसंख्यांची बेरीज तीनशे बत्तीस आहे तर त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज किती दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज काढायला सांगितली काय सांगितलंय चार क्रमगत समर संख्यांची बेरीज किती आहे तीनशे बत्तीस आहे मग आपल्याला या ठिकाणी अगदी काय करावं लागेल त्यांची सरासरी काढावं लागेल मग सरासरी काढण्यासाठी काय करावं लागेल तीनशे बत्तीस भागीले काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी चार करावं लागेल मग चारने भाग द्यायचा का देऊन घेऊ पा चार एक चार आठ चौक किती बत्तीस तेहतीस मधून बत्तीस गेले खाली एक उरला एक वरती पुढचे दोन घेतले किती झाले बारा झाले चार त्रिक किती बारा किती आलं या ठिकाणी पहा सरासरी किती आली यांची यांची सरासरी किती आली त्र्याऐंशी आली परंतु या ठिकाणी आता सरासरी ही मधली संख्या असणार आहे का नसणारे का आहे तर ह्या काय आहेत समसंख्या आहेत ही कोणती संख्या आहे ही विषमसंख्या आहे ओके मग या ठिकाणी पहा त्र्याऐंशी जर सरासरी असेल तर त्या चार समसंख्या कोणत्या असतील त्र्याऐंशीच्या अलीकडला दोन असतील त्र्याऐंशीच्या अलीकडली समसंख्या चौऱ्याऐंशी त्याच्या अलीकडली ब्याऐंशी आणि त्र्याऐंशीच्या पुढच्या दोन असतील म्हणजे कोणती असेल सॉरी या ठिकाणी काय झालं त्र्याऐंशीच्या अलीकडली समसंख्या कोणती राहील ब्याऐंशी राहील आणि त्याच्या अलीकडली कोणती राहील ऐंशी राहील पुढची कोणती राहील चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी काय सांगितलं आहे ह्या चार समसंख्या आहेत बघा त्या कोणत्या ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी त्यांची सरासरी किती आहे त्र्याऐंशी सरासरी ओके मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज दुसरी संख्या कोणती आहे ब्याऐंशी तिसरी संख्या कोणती आहे चौऱ्याऐंशी दोघांची बेरीज सांगितली ब्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी जर केलं तर खाली किती बेरीज येते एकशे सहासष्ट पहा बरं एकशे सहासष्ट ऑप्शन कुठे आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक चार आपल्याला एकशे सहासष्ट दिलेला आहे काही विचार द्या कसंही विचार द्या अतिशय सिंपल अतिशय बेसिक आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चार आहे एका संख्येतून सात वजा करून त्याला चारने भागले असता उत्तर, भाग उत्तर प्रे। प्रे। चार येते तर त्याच संख्येतून पाच वजा करून त्याला सहा ने भागले असता उत्तर किती येईल असं आपल्याला विचारले काय सांगितलंय एका संख्येतून सांगितलंय संख्या माहिती आहे आपल्याला कोणती संख्या आहे माहीत नसेल एक्स घ्यायची ती संख्या काय घ्यायची एक्स घ्यायची मग काय केले त्यांनी पा एक्स वजा सात काय सांगितले पा सात वजा केले के की नाही मग एक्स वजा सात करून त्याला काय केलंय चारने भागले म्हणजेच काय होईल छेद चार बरोबर उत्तर किती आलंय उत्तर किती येत आहे उत्तर सुद्धा चार येत आहे ओके समीकरणाची मांडणी झाली मग काय होईल पहा या ठिकाणी एक्स वजा सात बरोबर काय होईल चार गुणिले चार हे जे चार आहेत हे काय होतील बरोबरच्या पलीकडे जातील इथं भागिलेत म्हटलं पलीकडे गेल्यावर ते काय होतील गुणिले होतील मग काय होईल एक्स वजा सात बरोबर काय होईल सोळा मग या ठिकाणी एक्स बरोबर काय होईल सोळा अधिक सात होईल मग एक्स बरोबर किती सोळा सात किती तेवीस ती संख्या किती आली आपली तेवीस आली मग पुढं काय सांगितलं आपल्याला त्याच संख्येतून पाच वजा करून त्याला सहाने भागले असतात त्या संख्येतून पाच वजा करून म्हणजे तेवीस वजा पाच भागिले सहा मग तेवीस मधून पाच गेले खाली किती राहिले अठरा अठरा छेद सहा सहा एक सहा सहाित्रिक अठरा उत्तर किती येईल तीन उत्तर येईल कुठे ऑप्शन तीन ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला तीन दिलेला आहे लक्षात येतं मित्रांनो अतिशय सिंपल आहे फक्त तुम्हाला गणित समजून घेता आलं पाहिजे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पाच आहे पहा पा। काय सांगितलंय एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या दोन तृतीयांश इतके मिळवून त्यांची तिप्पट केली तर उत्तर एकशे पासष्ट येते तर ती संख्या कोणती संख्या काय आहे एक संख्या आहे की नाही मग तुम्हाला काय सांगितलं एक संख्या असेल म्हणजे माहीत नसेल तर काय घ्यायचं ती संख्या एक्स घ्यायची मग काय सांगितलं आपल्याला एक्स अधिक काय सांगितले पा त्याच संख्येच्या दोन तृतीयांश इतके मिळवून मिळवणे म्हणजे काय करणं बेरीज करणं किती दोन तृतीयांश म्हणजेच काय दोन एक्स छेदामध्ये तीन याची काय केली त्यांनी बेरीज करायला सांगितली मिळवून सांगितलंय पुढं काय सांगितलंय त्याची तिप्पट केली तिप्पट म्हणजे काय होईल गुणिले तीन बरोबर किती येते उत्तर किती येतंय एकशे पासष्ट बरोबर मग या ठिकाणी काय होईल इथं काय होईल पहा तीन गुणिले एक्स काय होईल तीन एक्स तीन एक्स अधिक दोन एक्स काय होईल पाच एक्स छेदामध्ये तीन बरोबर काय होईल हे जे तीन आहेत हे काय होतील बरोबरच्या पलीकडे गेल्यावर भागीले काय होईल या ठिकाणी तीन होईल ओके मग या ठिकाणी पुढे काय होईल या ठिकाणी भाग देऊन घेऊ का एकशे पासष्ट तीन भाग देऊन घेऊ पा तीन एक तीन तीना पाच किती पंधरा सोळामधून पंधरा गेले खाली एक उरला किती झाले पुन्हा एक आणि पाच पंधरा तीना पाच आहे पंधरा किती झाले पंचावन्न म्हणजे आपलं गणित कसं झाले पहा पाच एक्स छेदामध्ये तीन बरोबर किती पंचावन्न मग आता पुन्हा काय होईल हे तीन काय होतील बरोबरच्या पलीकडे जातील हे जर बरोबरच्या पलीकडे गेले तर काय होईल गुणिले होईल मग काय होईल एक्स बरोबर पंचावन्न गुणिले छेदा ती छेदा तीन छेदामध्ये किती राहील छेदामध्ये पाच राहतील पाच कोणते हे जे पाच एक्स आहेत हे जर बरोबरच्या पलीकडे गेले तर तिकडे काय होतील ते इथं गुणिले आहेत म्हटलं पलीकडे गेल्या काय होतील भागिले होतील हे तीन इथं भागिले आहेत बरोबरच्या पलीकडे गेल्या काय होतील गुणिले होतील मग गणित काय होईल पहा एक्स बरोबर पंचावन्न गुणिले तीन छेदामध्ये पाच ओके मग पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच काय राहिलं अकरा गुणिले तीन एक्स बरोबर काय राहिलं अकरा गुणिले तीन मग एक्स बरोबर किती या ठिकाणी तेहतीस एक्स काय होता आपला ती संख्या होती मग ती संख्या कोणती आहे तेहतीस आहे कुठे ऑप्शन तेहतीस ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला तेहतीस दिलेलं आहे सिंपल मित्रांनो फक्त तुम्हाला गणिताची मांडणी म्हणजे गणितामध्ये विचारलंय काय हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे गणित बुद्धिमत्ता हे प्रकरणच असं आहे किंवा हे संपूर्ण विषय असा आहे याच्यामध्ये जर तुम्हाला फक्त कळालं ना की नेमकं आपल्याला विचारलंय काय तर तुम्हाला याच्यामध्ये कसलीच अडचण येणार आहे मित्रांनो आणि याच्यासाठी काय पाहिजे तुमचा प्रॅक्टिस महत्वाची तुमचा सराव महत्वाचा आहे ओके पुढचा प्रश्न आहे सहा नंबर एका व्यक्तीने त्याचे दोन हजार रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा पन्नास हजार रुप पन्नास रुपये जास्त दिले तर त्याचा पहिला हप्ता किती काय सांगितलंय एका व्यक्तीने त्याचे दोन हजार रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले आणि प्रत्येक हप्त्यात काय केलं त्यांनी त्या आधीच्या हप्त्यापेक्षा काय केलेत पन्नास रुपये जास्त दिले तर त्याचा पहिला हप्ता किती असेल असं आपण विचारलंय मग त्याचा पहिला हप्ता आपण काय करू पहिला हप्ता काय घेऊ आपण एक्स घेऊ बरोबर की नाही मग मला सांगा जर पहिला हप्ता आपण एक्स घेतला एक्स तर दुसरा हप्ता काय होईल एक्स अधिक पन्नास होईल हा झाला दुसरा हप्ता बरोबर तिसरा हप्ता काय होईल एक्स अधिक प्रत्येक वेळेस पन्नास वाढत जाते की नाही मग एक्स अधिक काय होईल तिसरा हप्ता शंभर आणि चौथा हप्ता काय होईल एक्स अधिक एकशे पन्नास बरोबर सगळ्यांची बेरीज किती आहे दोन हजार रुपये दिलेत की नाही त्यांनी बरोबर दोन हजार झाली गणिताची मांडणी पहा काय आहे हाँ तुमान सांग हा पहिला हप्ता आहे तुम्हाला सांगतो मी हा काय आहे हा दुसरा हप्ता आहे हा काय आहे तिसरा हप्ता आणि एक्स अधिक एकशे पन्नास काय आहे चौथा हप्ता आहे ओके मग या ठिकाणी बेरीज करून घेऊ एक दोन तीन चार एक्स किती होतील चार एक्स अधिक काय होईल पन्नास शंभर आणि एकशे पन्नास पन्नास आणि शंभर किती एकशे पन्नास एकशे पन्नास अधिक एकशे पन्नास किती होतील तीनशे बरोबर किती आहेत दोन हजार मग या ठिकाणी काय होईल चार एक्स बरोबर काय होईल दोन हजार वजा काय होईल तीनशे वजा काय होईल तीनशे इथं हे प्लस आहेत बरोबरच्या पलीकडे गेलो काय होतील मायनस होतील मग चार एक्स बरोबर काय राहील आपलं दोन हजार वजा तीनशे किती एक हजार सातशे ओके मग या ठिकाणी काय होईल एक्स बरोबर काय होईल आपलं या ठिकाणी एक हजार सातशे छेदामध्ये काय होईल चार होईल चार का छेदामध्ये होईल इथं काय गुणिले आहे बरोबरच्या पलीकडे गेलो होते काय होतं भागिले होतं हे काही गणिताचे बेसिक नियम आहेत ओके मग या ठिकाणी काय होईल भाग देऊन घ्यायचं काय देऊन घेऊ चार एक चार चार चौक किती सोळा सोळामधून एक गेला खाली किती उरले सॉरी सतरामधून सोळा गेले खाली किती उरला एक उरला एक वरती पुढचा शून्य घेतला दहा झाले चार दुने किती आठ दहामधून आठ गेले दोन उरले पुन्हा पुढचा शून्य घेतला किती झाले वीस झाले चारा पंच वीस किती चारशे पंचवीस एक्स बरोबर काय आलं चारशे पंचवीस एक्स काय होता आपला पहिला हप्ता होता मग पहिला हप्ता किती आहे चारशे पंचवीस रुपये त्याने काय केला पहिला हप्ता दिला कुठे ऑप्शन चारशे पंचवीस प ऑप्शन क्रमांक दोन नंबर आपल्याला चारशे पंचवीस दिलेला आहे आता जर या ठिकाणी आपल्याला पहिल्या हप्त्याऐवजी त्याने जर विचारला असता आपल्याला की तिसरा हप्ता त्याचा तिसरा हप्ता किती ठरला तर तिसरा हप्ता कोणता होता आपला पा हा तिसरा हप्ता होता एक्स अधिक शंभर एक्स किती आला चारशे पंचवीस अधिक शंभर बरोबर किती राहील पाचशे पंचवीस तिसरा हप्ता किती येईल पाचशे पंचवीस चौथा हप्ता विचारलं तर काय येईल एक्स अधिक एकशे पन्नास म्हणजे कुठलाही हप्ता विचारू द्या तुम्हाला काही घेणं देणार नाही फक्त मेथड हीच ठेवायची काही विचारू द्या कसंही विचारू द्या कितीही फिरून विचारू द्या गणित तुमचं कधीच चुकणार नाही का चुकणार नाही तर आपण अगदी बेसिक लेवलने जात आहोत तु। जर तुम्ही शॉर्टकटने गेला आणि थोडं फिरवलं तर तुमचा शॉर्टकट काम करत नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की शॉर्टकटने जाऊ नका शॉर्टकटने जाऊ नका ओके पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक सात आहे पहा पंधरा सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी सोळा सफरचंदे लागली होती पहिल्या तोडीवेळी त्यातील नऊ झाडावरील सर्व सफरचंद काढण्यात आली तर झाडावर किती सफरचंद शिल्लक राहिली आता एकूण सफरचंद किती होते पहा झाडं किती होते पंधरा झाडांना काय झाले होते प्रत्येकी सोळा सफरचंद लागले होते म्हणजेच काय होते पंधरा गुणिले सोळा हे काय होते एकूण सफरचंद होते परत काय झालं पहिल्या तोडीवेळीने त्याने काय केलं नऊ झाडावरील सर्व मग वाचा काय होईल नऊ झाडावरील सर्व म्हणजे किती एका झाडावर किती होते सोळा होते म्हणजे नऊ गुणिले सोळा काय होईल याच्यामधून वजा होईल फक्त एवढं आपलं काय होईल गणित होईल पा काय होईल पंधरा गुणिले सोळा म्हणजे हे काय आहेत एकूण सफरचंद बरोबर की नाही पहिले सपरचंद किती होते पंधरा झाड होते एका झाडावर सोळा होते एवढे झाले एकूण सफरचंद त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला पहिल्या तोडवेळी काय केलं नऊ झाडावरील सर्व काढले मग नऊ झाडावरचे प्रत्येकी सोळा सफरचंद काय केले टिकून काढले फक्त एवढा गुणाकार करून आपल्याला वाजाबाकी करायची किती सफरचंद शिल्लक आहेत हे आपल्याला काय होईल आपोआप उत्तर येईल ओके मग पंधरा गुणिले सोळा करून घेऊ पहा किती येतं उत्तर पहा बरं या ठिकाणी पंधरा गुणिले सोळा पंधरा सक किती नव्वदशे शून्य हातचे किती राहिले नऊ हातचे राहिले पंधरा एक पंधरा आणि नऊ किती दोनशे चाळीस एकोणस पर्सेंट किती होते दोनशे चाळीस वजा काय झालं सोळा गुणिले नऊ बरोबर किती सोळा नऊ किती एकशे चव्वेचाळीस ओके मग दोनशे चाळीस वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर किती शहाण्णव मग किती सफरचंद शिल्लक राहिले या ठिकाणी शहाण्णव सफरचंद शिल्लक राहिले कुठे ऑप्शन शहाण्णव ऑप्शन क्रमांक दोन दिलेला आहे शहाण्णव किंवा हे गणित तुम्ही असं सुद्धा सोडू शकता डायरेक्ट पंधरा वजा नऊ करू शकता पंधरामधून नऊ गेले खाली किती शिल्लक राहिले सहा झाडं शिल्लक राहिले सहा गुणिले प्रत्येकी किती सफरचंद आहेत सोळा आहेत सोळा सक किती शहाण्णव म्हणजे तसं काय नाही तुम्ही कुठल्याही मेथडने जा उत्तर आपलं काय येणार आहे या ठिकाणी बरोबर येणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक आठ आहे पहा पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विना थांबा बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या पूर्ण झाल्या बसमध्ये प्रत्येक वेळी पंचेचाळीस प्रवासी होते बसचे तिकीट प्रत्येकी ऐंशी रुपये असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती आता या ठिकाणी काय होतं पा सिंपल मी तुम्हाला सांगतो आपलं होतं काय या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं नाही पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आपण काय करतो मग पाच फेऱ्या गुणिले किती प्रवासी होते पंचेचाळीस प्रवासी होते गुणिले किती तिकीट होतं ऐंशी रुपये तिकीट होतं बरोबर आपलं उत्तर काय येतं पा या ठिकाणी आठा किती चाळीस म्हणजे काय होईल चारशे गुणिले किती पंचेचाळीस बरोबर गुणाकार करून घेऊ दोन शून्य काय होईल जशाचे तसे चार पंचे वीस पुन्हा एक शून्य हातच्या आले दोन चार चौक सोळा आणि दोन किती अठरा आपलं काय येतं या ठिकाणी अठरा हजार उत्तर येतं आणि हे उत्तर काय होतं आपल्या या ठिकाणी चुकतं का चुकतं पा त्यांनी काय सांगितलंय पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे अशा काय केल्यात फेऱ्या किती फेऱ्या पूर्ण झाल्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्यात किती पाच फेऱ्या पूर्ण झाल्यात म्हणजे एकूण फेऱ्या किती झाल्यात पुण्यात यायच्या दहा फेऱ्या झाल्यात किती जायच्या पाच आणि यायच्या पाच का तर फेरी पूर्ण झालेली आहे मग ऐवजी काय होईल तर दहा गुणिले काय होईल पंचेचाळीस गुणिले ऐंशी बरोबर काय होईल आपलं या ठिकाणी उत्तर येईल मग दहा गुणिले पंचेचाळीस किती होईल चारशे पन्नास गुणिले ऐंशी बरोबर काय होईल या ठिकाणी पहा शून्याशी शून्य आठ गुणिले शून्य पुन्हा शून्य आठ पंचेचाळीशी पुन्हा शून्य हातचे आले चा चार आठ चौक बत्तीस बत्तीस अधिक हातचे चार किती झाले छत्तीस किती <चीफ> उत्पन्न झालं त्या एकूण बत्स छत्तीस हजार रुपये उत्पन्न झालं कुठे ऑप्शन छत्तीस हजार ऑप्शन क्रमांक तीन आहे छत्तीस हजार आणि पहा त्यांनी काय केलं होतं अगोदर अठरा हजार पर्याय दिलता आणि नंतर काय केलं छत्तीस हजार पर्याय दिलता म्हणजे आपल्यासाठी एक काय केलं होत त्यांनी थोडक्यात ट्रॅप लावला होता म्हणा किंवा सापळा लावला होता आणि बऱ्याच वेळेस आपण काय होतं गरबड गरबड अशा सापळ्यामध्ये काय होतं फसतो किंवा अलगत जाऊन त्याच्यामध्ये पडतो ओके okay. पुढचा प्रश्न आहे पहा नऊ नंबर एका संख्येच्या दुपटीमधून त्याच संख्येची चौपट वाजा केली व त्यात बहात्तर मिळवले तर बाकी शून्य येते तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलंय सिंपल असतं एक संख्या सांगितली की नाही मग तुम्हाला काय सांगितलं एक संख्या म्हणजे कोणती संख्या एक संख्या घ्यायची मग काय होईल त्या संख्येच्या काय केलंय दुप्टीमधून म्हणजे काय होईल दोन एक्सची काय झाली त्या संख्येची दुप्पट झाली दोन एक्स दुप्पट काय केलंय वजा केली काय वजा केली चौपट म्हणजे वजा चार एक्स अधिक काय केलंय त्याच्यामध्ये बहात्तर मिळवलेत आणि आपलं उत्तर किंवा बाकी किती आली या ठिकाणी शून्य आली ओके मग या ठिकाणी पहा काय होईल चार एक्स माझा दोन एक्स बरोबर खाली किती राहतील दोन एक्स बरोबर काय होतील हे बहात्तर बरोबरच्या पलीकडे जातील किती राहतील बहात्तरच राहतील मग एक्स बरोबर काय होईल बहात्तर छेदामध्ये काय होईल दोन किती होईल या ठिकाणी एक्स बरोबर छत्तीस ती संख्या कोणती आहे छत्तीस आहे कुठे ऑप्शन छत्तीस ऑप्शन क्रमांक चार आपल्याला छत्तीस दिलेला आहे अतिशय बेसिक अतिशय सिम्पल ओके चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न जर क्रमाने येणाऱ्या सात संख्यांची बेरीज छप्पन आहे तर त्यातील मधल्या संख्येचा घन किती असं आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे आपण सुरुवातीला दोन तीन उदाहरण अशा पद्धतीचे पाहिलेले आहेत त्याच्यामुळे काय करायचं सगळ्यांनी उत्तर काढायचंय आणि काढलेलं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्याकडून चुकून अजून तुम सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून काय होईल तुम्हाला आपले नवीन आलेले व्हिडिओचं काय होईल नोटिफिकेशन येत जाईल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तुमच्या स्टेटसला ठेवा तुमच्याकडे असलेल्या शैक्षणिक ग्रुपला काय करायचा व्हिडिओ टाकत जा ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र